बाजेला बोललो थोडस लागलं वाचा रागवलं वाटतं ओ वाचा मला लग्नामध्ये मान देतो म्हणे लग्नामध्ये देणार आहे मान खाली एक बाळ मामा असला होता त्याला देणार आहे का मला देणार आहे बघूया किंवा लग्न आधी लग्न कुठल्या पद्धतीत करणार त्याच्यावर पण डिपेंड आहे बरोबर म्हटलं ना हा हँडसम आहे हँडसम आहे आणि या मामाची पोलीची चाई कम आहे हा अरे तू पावली कम आहे ते बघत म्हणून म्हटलं की तू लग्न करशील तर लव्ह मॅरेज केलं असं मामाला कुठला मान हो बरोबर तेवढं नाही करणार मला आशा आहे बरोबर वेळ फार कमी आहे मी थोडक्यात मनोरंजन करणार आहे ब्रह्मशिखाली खाल लाटी ब्रह्मशिखाली खाल लाटी आला कोण खोडील का अनबंधू म्हणून नाग ठेवीला हा गरुड तयाला सडील का नुसता आपला भसाडा आवाज काढतोय जरा सुरात गा म्हटलं तरी ऐकत नाही इतके वर्ष करताय घासताय जरा स्वराला पण घासा पंचम स्वर काय काळीचार काय हा ते पण शिका म्हणून म्हणताय ब्रह्मशिखाली खाल लाटी याला कोण खोडील का अनबंधू म्हणून नाग ठेवीला गरुड तयाला सोडील का माते समान शिळी पळली शेळी पाळली हा वाघ हा वाघ हा वाघ तिला परत धाडील का आणि म्हणे बाबूराव आषाढी कार्तिकी अशा कच्च्या मडक्याला कोण फोडील का वा म्हणून म्हणतोय मी सागर मी चकाकणार सोनं हे वाजे बोला मी चकाकणार सोनं तर तू चांदी आहे ना करायचं नाही वाजे बुवा तुझी आज बरबादी आहे आणि जर का वेड वाकड गा शिखर या दैसरच्या वेशीवर तुझी आबरू आधीच चांगलेली आहे ह्याची भुगतान हरपली या वाजी मुवाची बघा कशी मागून करपली या वाजी मुवाची म्हणे मैकाला हुआ तुम्ही आवा दिलवाला है अरे हम तो तेरे से भी बड़े बड़े दिलवाले हैं भाई या वाजी मुवाची करता जिथे बड बड बोल गाता जिथे
पाच मजली माळीला आहे कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला काल अशी गायची माझ्या गुरावर बसत काय बघा आता मी या शक्तीवादीला कसं म्हणतोय कसा परपुरुषाला भोग देही पती नसताना घरात परपुरुषाला भोग देही पती नसताना घरात Gracias.
वेळ फार झालेला आहे म्हणून शेवटचं गीत गाऊन मी कार्यक्रम म्हणतो. किती झालं तर दोन गाडीचा नाव आहे स्पर्शाने पावन झालेली आपली कोकण भूमी आणि त्यामध्ये आपला जन्म झाला म्हणून म्हणतोय परशुरामाची ही भूमी हो परशुरामाची ही भूमी स्वर्ग नगरी आहे सोन्याचे खाण माझी रत्नागिरी आहे सोन्याचे खाण माझी वाजेबवाडी या ठिकाणी यायचंय आणि या प्रार्थनेला सामील व्हायचंय. सदा सर्वदा योग तुझा घडावा सदा सर्वदा योग तुझा घडावा.
गजानन महाराज की जय। धन्यवाद रसिकभाऊ, या ठिकाणी आपण बहुमूल्य असं प्रतिसाद दिला त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो।